मी भानुदास सोपानराव गीते मी महाविकास आघाडीच्या पॅनल मध्ये उभा राहिलो आणि मला राजूभाई नवघरे मुंगडा साहेब यांनी मला आशीर्वाद दिला आणि त्या वेळेस पासून मी उभा राहून पॅनलचं काम केलं आणि माझ्याबरोबर असलेले माझे सर्व सहकारी यांनी माझ्यापेक्षाही जीवाचं रान केलं आणि मला त्यांना खूप मेहनत घेऊन आणि मी मोटर सर्वसाधारण मोटरसायकलवरचा माणूस आणि समोरचा व्यक्ती फॉर्च्युनर दोन दोन गाड्या पैशाच्या जोरावर इलेक्शन लढण्याचे प्रयत्न केले पण सर्व जनतेने त्याला चित हाणून पाडलं आणि असा गुंड महाविकास आघाडीचा सत्याचा जय झाला जयप्रकाशजी मुंदडा साहेब जयप्रकाश दांडेगावकर साहेब राजूभाई नवघरे महाविकास आघाडी अखेरला सत्याचा विजय झाला. समोरचं पॅनल उभं होतं दोन जागा भेटल्यात त्यांना त्यांचा दारुण पराभव झाला काय सांगा. एवढंच बोलू शकतो लोकांना काय ते केलं ना खरं काय खोटं काय. बाजार समितीच्या या निवडणूक अतिशय शिस्तीमध्ये पार पडली आणि मतदार बांधवांचं ग्रामपंचायत सदस्य असतील सोसायटीचे सदस्य असतील आणि आमच्या सगळ्यांचे शिलेदार ज्यांनी आम्हाला भरभरून असं योगदान दिलं अशा सर्वांचेच मी प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आम्ही शाळेत शिकवत असताना लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही अशी लोकशाहीची व्याख्या आम्ही शिकवत असतो परंतु गेल्या 12 वर्षामध्ये या जवळा मार्केट कमीमध्ये ही व्याख्या मात्र मला वाटते लागू होत नव्हती. ती आता खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या मार्गानं सर्व जनतेने दाखवून दिलं की आमदार राजूभाई नवघरे जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब आणि डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा साहेब यांच्या विचाराची काय ताकद आहे ती आपल्या सर्वांच्या समोर आहे. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. महाविकास विजय असो. बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये फार मोठ्या फरकानं 18 पैकी 16 जागा महाविकास आघाडीच्या या पॅनलच्या आज या ठिकाणी दणदणीत मताने विजयी झालेले आहेत. या विरोधी पॅनलचे जे धनदांडगे उमेदवार होते त्यांनी या ठिकाणी राजकारणाच्या माध्यमातून ते बाजारीकरण करीत होते आणि त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार केला होता आणि शेतकऱ्यांना कोणत्याही सोयीसुविधा या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या नव्हत्या. म्हणून आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी त्यांना एक मोठी चपराक दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही माननीय माजी मंत्री दांडेगावकर साहेब तसेच विद्यमान आमदार राजूभाई नवघरे तसेच माजी मंत्री जयप्रकाशजी मुंदडा साहेब यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांना सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ या ठिकाणी निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू आणि या ठिकाणी परिवर्तन आम्ही नक्कीच घडवून आणू. युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल.